कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वच प्रशासकीय यंत्रणा एक दिलाने काम करताना दिसते. अनेक लोक आपल्या कुटुंबापासून दूर राहत कोरोनाशी लढतायत. मात्र सोलापूर शहर पोलीस दलातील एक महिला पोलीस कर्मचारी चक्का आपल्या 2 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन कोरोनाविषयक जनजागृती करताना पाहायला मिळते. विवाह कार्य आणि इतर गाणी जाणे टाळावे. आपले हात वारंवार धुवावे. कोरोना संदर्भात अफवा किंवा चुकीची माहिती पसरवू नये. सोशल मीडियातून चुकीचा संदेश प्रसारित करू नये. वैशाली एकेली असे या कर्तव्यदक्ष महिला पोलिसाचे नाव आहे. सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत त्या आपली मुलगी जीविताला सोबत घेऊन कोरोनाविषयक जनजागृती करण्यासाठी बाहेर पडतात. आपल्या मुलीला घरात सांभाळण्यासाठी कोणीही नसल्याने त्यांना नाविलाजाने सोबत घेऊनच फिरावे लागते. असे असले तरी आम्ही आमच्या कुटुंबाचे प्राण पणाला लावतो, मात्र नागरिकांनी घरातच बसावे असे आवाहन ते जनतेला करतायत. मात्र सर्वसामान्य नागरिकांकडून त्याला सातत्याने हरताळ फासल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे आता तरी नागरिकांनी घरात बसण्याला प्राधान्य द्यावे हे गरजेचे. सध्या कोरोना हे भारतामध्ये जास्त वाढलं आहे, भारतामध्ये म्हणण्यापेक्षा देशामध्ये जास्त वाढलं आहे. त्यामुळं सध्या आमच्या कमिशनर ऑफिसमार्फत CP सरांनी जनजागृती ही रिक्षा दिलेली आहे आम्हाला. त्यामध्ये अशी आमची ड्युटी आहे की सकाळी 6 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत अशी आमची जनजागृती म्हणून रिक्षामधून फिरती ड्युटी आहे. आणि त्यामध्ये आम्ही लोकांना कोरोनाबद्दल माहिती सांगत असतो. लोक ऐकत तर नाहीत, तरीसुद्धा मी त्यांना सांगू इच्छिते की ते घरात बसावे. सध्या तरी खूप मनाला लागतं की घरात सांभाळण्यासाठी कोण नसल्यामुळं घेऊन तरी ड्युटी करावं लागणार आता मुलीला. पण मी एवढं सांगू शकते की मी माझे प्रॉब्लेम असल्यामुळं मी घेऊन फिरते. पण तुम्हाला काय वाटत असेल ह्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करून तुम्ही ह्या कोरोनासाठी तुम्ही घरात बसा. नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही घराच्या बाहेर निघू नका आणि जास्तीत जास्त घरात बसणे हाच तुमचं कोरोनासाठी हे योग्य तो मार्ग आहे.